सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका। ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर। सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन। 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजले। येत्या 8 ते 10 दिवसामध्ये निवडणूक देखील पार पडणार आहे आणि राजकीय घडामोडींना मोठ्या प्रमाणावरती वेग आला आहे। पक्षांतर सुरू आहेत, आपापली राजकीय भूमिका जाहीर करण्याचा देखील कार्यक्रम अनेक ठिकाणी सुरू आहे। हा जसा राज्यस्तरीय हा कार्यक्रम सुरू आहे, त्याचप्रमाणे हा तालुकास्तरीय किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये देखील हा कार्यक्रम सुरू आहे। खानापूर आटपाडी हा विधानसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या प्रचंड संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण असा मानला जातो आणि खानापूर आटपाडीमध्ये देखील राजकीय घडामोडींना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वेग आला आहे। अत्यंत स्थित्यंतर मोठ्या प्रमाणावरती घडत आहेत। रोज नवनवीन जे छोटे मोठे जे गट आहेत ते आपापली राजकीय भूमिका जाहीर करत आहेत। आजच म्हणजे आत्ताच थोड्या वेळापूर्वी विट्याचे नेते किंवा विट्यातील एक नेते अशोक गायकवाड यांच्या निवासस्थानी एक पत्रकार परिषद पार पडली। त्यात अशोक गायकवाड यांनी त्यांचा सक्रिय सहभाग किंवा सक्रिय पाठिंबा हा सदाभाऊ पाटील यांना त्यांनी जाहीर केला। हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी असं म्हटले की सदाभाऊ पाटील यांना मदत करणे किंवा यांना पाठिंबा देणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि ते म्हणत असताना त्यांनी या गोष्टीचा देखील उल्लेख केला की खानापूर आटपाडी या मतदारसंघाला मतदारसंघाच्या बाबतीत दूरदृष्टी असलेला नेता किंवा खानापूर आटपाडीचा सर्वांगीण विकास करणारा नेता म्हणून जर कोण असेल तर ते सदाभाऊ पाटील असतील आणि त्यांच्या प्रचारार्थ पूर्ण तन मन धनाने ताकद लावणार असल्याचे त्यांनी सांगितलं। पाठिंबा देते तर माझं तसं कर्तव्य आहे, कारण आम्ही बरेच वर्ष झालं दोघं एकत्र काम करतोय। या भागाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर बहुतांच्याकडे दूरदृष्टी आहे, सर्वांगीण विकासाच्या मार्गाने ते पाऊल टाकू शकतात। राजकारण हे समाजाच्या सेवेसाठी आहे आणि समाजाची सेवा करत असताना लोकांना लागणाऱ्या मूलभूत गरजा निर्माण करून देणं हे खरं आमदारांचं काम आहे आणि 10 वर्षांच्या काळामध्ये सदाशिव पाटलांनी अनेक योजना या भागामध्ये आणलेल्या आहेत। शिक्षण संस्थेची गरज होती ती शिक्षण संस्था उभी केली, दूध संघाची गरज होती ती दूध संघ उभा केला। जे समाजाला जे जे काय लागतंय स्वतःच्या विकासासाठी समाजाच्या विकासासाठी ते भावनी संपूर्ण उभा करण्याचा प्रयत्न केला। आता राहिलेली काही त्यांची स्वप्न आहे आणि ती स्वप्न संपूर्ण मतदारसंघामध्ये ते पूर्ण करतील याची खात्री मला आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की भाऊंच्या पाठीशी तन मन धनानं उभं राहायचं आणि भविष्यामध्ये भाऊ येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये 100% आमदार होतील याच्यामध्ये तीळ मात्र मला सांगा। 2009 ची पुनरावृत्ती होईल, नेते एका बाजूला आणि भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते एका बाजूला, अशीच तुम्हाला पुनरावृत्ती परत दिसेल ही माझी स्वतःची खात्री आहे, कार्यकर्त्यांची खात्री आहे। कारण 2009 साली आम्ही 17 नेते एका बाजूला होतो, भाऊ एकटेच एका बाजूला होते, कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी विजय खेचून आणला, तसा विजय पुन्हा एकदा खेचून आणतील यात कुठलीही शंका नाही। ह्याला उत्तर देताना किंवा ह्याबद्दल बोलताना सदाभाऊ पाटील म्हटले की अशोकभाऊ गायकवाड यांच्या पाठिंब्यावर यांच्या पाठबळावरती मी मैदान मारणार म्हणजे मारणारच। विधानसभा 2019 च्या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी सर्व पक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना आज माननीय आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय अशोकभाऊ गायकवाड, त्याचबरोबर आसनगावचे आमचे सहकारी माननीय नितीनराजे जाधव यांनी मला जो पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्व शक्तीविषयी माझ्याबरोबर राहण्याचं त्यांनी आज जाहीर केलेलं आहे याबाबत मी दोघांनीही धन्यवाद व्यक्त करतो। वास्तविक आता अडचणीच्या काळामध्ये जे मदत करतात ते खरे मित्र असतात। आज या निवडणुकीला सामोरे जात असताना या प्राप्त परिस्थितीमध्ये अशोकभाऊंनी घेतलेला निर्णय निश्चितच माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे।
आणि त्यांच्या पाठबळावरती आहे आणि त्यांच्या सहकार्याने निश्चितपणे ते मैदान मी मारेन याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यासोबतच अजून एक महत्त्वाचा पाठिंबा सदाभाऊ पाटील यांना आज जाहीर झाला, ते म्हणजे पूर्वाश्रमीचे अनिल बाबर यांच्या गटाचे व आळसनमध्ये प्राबल्य असलेले व जनशक्ती पॅनलचे नितीनराजे जाधव यांनी देखील जो ग्रामीण भागाचा जो विकास आहे त्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी सदाभाऊ पाटील यांना पाठिंबा असल्याचं त्यांनी देखील जाहीर केलं. आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांचे आदरणीय नेते या तालुक्याचे माजी सन्माननीय आमदार सन्माननीय सदाशिव भाऊ आणि गत वर्षीची सन 2019 विधानसभेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या निमित्तानं भाऊ अपक्ष म्हणून एक खंबीरपणानं या निवडणुकीमध्ये या तालुक्यातील या मतदारसंघातील जनतेचा प्रत्येक आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी एका उमदीनं यामध्ये उतरले आणि या निमित्तानं माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याचा एक निर्णय असा होतो की आपण अलीकडच्या काळात बघितलं तर विटा शहर आणि परिसर ज्या पद्धतीने भाऊनी विकास केला आणि एक फ्युचर जे नेहमी नेटवर्क भाऊनी दाखवण्याचा प्रयत्न केला तोच विचार ग्रामीण भागामध्ये सक्षमपणे उभा करण्यासाठी सन्माननीय भाऊंच्या शिवाय आज पर्याय नाही. आणि माझ्यासारखा तळमळीनं ग्रामीण भागामध्ये काम करणारा व्यक्ती असं या ठिकाणी व्यक्त करतो की हाच विकास हेच धोरण जर ग्रामीण भागाचं कायापालट करायचं असेल तर सन्माननीय भाऊंच्या शिवाय आज मतदारसंघाला पर्याय नाही. आणि या पर्यायासाठी आम्ही ग्रामीण भागातील बहुसंख्य कार्यकर्ते बहुसंख्य मतदार आज खंबीरपणाने या ठिकाणी भाऊंच्या पाठीशी उभा राहत आहोत असं मी या ठिकाणी जाहीर करतो. त्यासोबतच खानापूरमधील मनसेचे जे आगा आहेत यांनी देखील सदाभाऊ पाटील यांना सक्रिय पाठिंबा आज जाहीर केला. तर येत्या 10 दिवसामध्ये अनेक अशी स्थित्यंतरं घडत राहणार आहे. कुणाचा पाठिंबा कुणाला राहील, कोण कुणाला मदत करेल, उघड कोण कुणाला मदत करेल, आतून कुणाची भूमिका काय असेल हे फार महत्त्वाचं राहणार, औत्सुक्याचं राहणार. त्याचं कारण असं की खानापूर आटपाडी हा जो मतदारसंघ आहे हा 2.5-2.5 तालुक्यांचा मतदारसंघ म्हटला जातो आणि इथे पक्षीय राजकारणापेक्षा गटाची ताकद किंवा गटाचं राजकारण हे फार मोठ्या प्रमाणावर आणि फार इन्फ्लुएन्सिव्ह पद्धतीने इथे असतं. तर येत्या काळामध्ये ह्या सर्व गटांची किंवा ह्या सर्व छोट्या मोठ्या गटा पक्षाची काय भूमिका राहणार हे फार पाहणं औत्सुक्याचं राहणार. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय, पहिला रेरा प्रोजेक्ट, कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट, प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स, पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराप कट्टा पॉवर हाऊस रोड विटा.